नगर आर्मोर बँकेच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेने जी काही बंधने घातली आहेत हे नगर आर्मोर बँकेच्या इतिहासातला खरोखरीच हा खूप मोठा दुर्दैवाचा दिवस व काळा दिवस आहे. काही संचालकांच्या सत्तेच्या लालसेपायी व हुरटपणामुळे आज आरबीआयनी शिवर चौकाचं पाऊल उचललं. खरं ही घटना घडायला नको होती. आरबीआयनी जे काही आदेश दिले होते त्याचं काटेकोर पालन करणं हे संचालकांना बंधनकारक होतं, परंतु त्यांनी आरबीआयच्या आदेशाला न जुमानता ते पुन्हा निवडणूक उभे राहिले, पुन्हा सत्तेत येण्याचा त्यांनी हवरटपणा केला आणि तो हवरटपणा आज बँकेच्या मुळाशी आला. आज बँकेच्या गोरगरीब ठेवीदारांना पैसे मिळणं अवघड झालेलं आहे. त्यांना रोज 10,000 पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. आधी सभासदांचा लाभांश बंद झाला, आता ठेवीदारांना ठेवी काढायला बंधन आले. इतका बोगस कारभार करून सुद्धा जे संचालक परत तिथं संचालक होण्याचा विचार तरी कसा करू शकतात हा प्रश्न एका प्रामाणिक माणसाला प्रामाणिक सभासदाला नक्कीच पडू शकतो. आणि तसा पडला पण होता. बँक बचाव समितीने त्यांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला की तुम्ही थांबा, बँक आम्हाला समजते आरबीआयला बिलकुल चालणार नाही तुम्ही परत आल्याचं, परंतु सत्तेचा मान आणि सत्तेची लालसा डोक्यात गेल्यानंतर माणसाची बुद्धी चालायची बंद होती आणि त्याच्यामुळे आज बँकेला बँकेच्या ठेवीदारांना व सर्वात जास्त बँकेच्या कर्मचाऱ्यांना जे काही भोगावं लागत आहे ते केवळ आणि केवळ हे काही संचालकांच्या सत्तेच्या लालसेपाठी झालेलं आहे. आता रिझर्व्ह बँकेने जी 6 महिन्याची मुदत दिली आहे, माझी या सर्व लोकांना विनंती आहे आता तरी डोकं ठिकाण्यावर ठेवा, कारभार व्यवस्थित करा. ज्या ठिकाणी बँक बचत समिती तुम्हाला मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही नक्की मदत करायला मदत करू, परंतु आता 6 महिन्यात जरी सुधारले नाही तर आरबीआय आणखी पुढचा निर्णय घेईल. एकदा आरबीआयने यांना बरखास्त केलं, नंतर यांना सांगितलं तुम्ही निवडणूक लढू नका, तरी पण यांनी आरबीआयचं ऐकलं नाही. आता तरी आरबीआयचे 6 महिने जे बंधन घातलेलं आहे ते 6 महिन्याचे बंधन काटेकोरपणे पाळा.